लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला आता विराजमान झालेले आहेत. मोदी ज्याचा खास उल्लेख करतात त्या 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आता ओम बिर्ला रुजू झालेले आहेत. त्यांनी तो पदभार स्वीकारलेला आहे आणि मोदी म्हणतात तसं 18 वर्ष महत्त्वाचं आहे, व्यक्तीच्याही आयुष्यात महत्त्वाचं असतं. आणि मोदींच्या शब्दात सांगायचं झालं तर भगवद्गीतेचे अध्याय 18 आहेत, त्या दृष्टीनेसुद्धा त्यांनी 18चा एक इन्फरन्स काढलेला आहे. जे काही असो, मात्र निवडणुकीचं कवित्व संपल्यानंतर या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीकडे, या प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याचं कारण ती निवडणूक साधी निवडणूक असणार नव्हती, कारण ती आतापर्यंतच्या परंपरेला थोडंसं वळून ही निवडणूक होणार होती. निवड नव्हे निवडणूक होणार होती, सहमती नव्हे प्रत्यक्ष स्पर्धा होणार होती. त्याला कारणही तसंच होतं, कारण विरोधकांचं म्हणणं होतं आम्हाला उपाध्यक्षपद द्या आणि आम्ही एकमतानं तुमचा अध्यक्ष, तुमचा जो कॅन्डिडेट आहे म्हणजे ओम बिर्ला, यांना आम्ही समर्थन देतो. ते झालं नाही आणि नंतर जे झालं ती होती निवडणूक, याबद्दलच आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरचा हा आपला कार्यक्रम चर्चा तर होणारच. आणि चर्चा का होऊ नये, जेव्हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा विधानसभा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हायला लागते, आतापर्यंतचा पायंडा दूर सारला जातो आणि त्याच्या बाजूच्या ज्या राजकीय ज्या अर्थांचा घेरा सगळा आहे तो आपल्याला बघणं फार इंटरेस्टिंग वाटतंय, कारण यामुळेच या पुढच्या 5 वर्षात काय वाढून ठेवलेलं आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. एक छोटासा रिकॅप, आपल्याला कल्पना आहे 4 जूनला निकाल लागला, भाजपला स्वबळावरती सत्ता मिळवता आली नाही, मात्र एनडीए म्हणून ते नक्की सत्तेत परत आलेले आहेत. मोदींनी इतिहास रचलेला आहे, तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. भाजपनं 240 सुमारास खासदार मिळवलेले आहेत. एनडीए भाजप पुरस्कृत एनडीए द्वारे 295 त्यांचा आकडा आहे. काँग्रेसकडे 100 जागा आहेत. एकूण इंडिया आघाडीकडे जवळपास तृणमूलच्या 29 खासदारांचा आणि अन्यांचा पाठिंबा मिळून सुमारे 250 तेही जाऊ शकतात. तर अशा प्रकारे इंडिया आघाडीच्या निमित्तानं एक तुल्यबळ प्रतिस्पर्धीसुद्धा उभा राहिला आहे आणि यामुळे गेल्या 10 वर्षात जो दबून बावचळलेला असा विरोधी पक्ष होता त्याला एक आवाज मिळाला. राहुल गांधींना स्वतःचा आवाज मिळाला, इंडियाला एक चेहरा मिळाला. म्हणजे आशयातला भाग नाही की इंडियाकडे नेते नाहीत, अनेक नेते आहेत, पण तरीसुद्धा राहुल गांधी हे मात्र इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणा, इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून नक्की पुढे आले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात पहिली कसोटी होती ती म्हणजे ही निवडणूक, म्हणजेच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक. आता लोकसभा अध्यक्षपदासाठीचा पायंडा असा आहे की तो सहमतीनं दिला जातो विरोधक आणि सत्ताधारी मिळून. आणि साधारण असं अंडरस्टँडिंग आहे की अध्यक्षपद सत्ताधाऱ्यांकडे जातं आणि उपाध्यक्षपद हे विरोधकांकडे दिलं जातं. मात्र असं होतं जसं नाही, मात्र तरीसुद्धा यावेळी अशी अपेक्षा होती आणि यावेळी विरोधकांनी सुद्धा पहिल्यांदा सामोपचार दाखवला होता. भाजपनं त्याबाबतीत आपली तयारी नाही असंच एका प्रकारे प्रदर्शित केलं आणि त्यांनी ठाम राहिले की निवडणूक एक वेळ झाली तरी चालेल, मात्र अशा कुठल्याही अटी आम्ही स्वीकारणार नाही, ज्याचं विश्लेषण पुढे येईल आपल्या. आणि इंटरेस्टिंग म्हणजे कोणत्याही प्रकारे मतदान न होता प्रत्यक्ष थेट नियुक्ती त्यांची झाली किंवा तिकडे निवड डिक्लेअर झाली आणि पदभार ओम बिर्ला यांनी स्वीकारला. आता या निमित्तानं अनेक खेळ रंगले. बघायला झालं तर अक्षरशः 10 मिनिटाची प्रोसेस होती ती, पण म्हटलं तर त्याच्यातले अन्वयार्थ खूप इंटरेस्टिंग आहेत, डीप आहे. पहिल्यांदा इंडिया आघाडीकडे जाऊया. एक तर इंडिया आघाडीनं हे पहिल्या दिवसापासून, म्हणजे 18व्या लोकसभेचा अधिकृत कार्यक्रम आता सुरू झाल्यानंतर, आधी पहिल्यांदा पद सांभाळण्यापुरता तात्पुरते अध्यक्ष होते, मात्र आता अधिकृत अध्यक्ष आल्यानंतर त्या काळामध्ये दाखवून दिली इंडिया आघाडीनं की यापुढे विरोधी पक्ष स्वस्थ बसणार नाही. आतापर्यंत तुम्हाला पूर्ण पिच फ्री होतं, तुम्ही म्हणाल तीच दिशा होती, तुम्ही म्हणाल तो एक टप्पा आउटसुद्धा होता, काय म्हणाल ते होतं, आता तसं राहणार नाही, आता तुमच्यासमोर आम्ही आव्हानं उभी करू. आणि ते आव्हान त्यांनी या निमित्तानं दाखवून दिलं. हे खरं आहे अशी टीका होते, टिप्पणी होते की हरणारी लढाई लढले इंडिया आघाडीवाले. टेक्निकली म्हणतात ते खरं आहे की तुमच्याकडे तेवढी मतं नाही आहेत, 295 कुठे आणि तुमच्या जवळपास 250 जवळपास जाणाऱ्या जागा कुठे, तुम्ही कसे काय जिंकून येणार होतात. ते बरोबर आहे, आकड्याच्या भाषेत बरोबर आहे, हरणारी लढाई तुम्ही जिंकला, तुम्ही हरलेला आहात आणि हरणारी लढाई हरलेला आहात असा अर्थ आकड्यांनी काढायचा म्हटलं तर तो बरोबर आहे. राजकारणामध्ये होतं असं की दरवेळी आकडे याच्यापेक्षा त्याचा इन्फरन्स, त्याचा अन्वयार्थ काढावा लागतो. आकड्यांवरती विसंबलात तर काय होतं, बारामती होते, सगळीकडनं सगळे आमदार आपल्याच बाजूचे आहेत, अख्खी एनडीए आपल्या बाजूचे आहेत, भाजपची ताकद आहे, इकडे आपलाच आमदार आहे, तोही आमदार आता आपल्या बाजूचा झालेला आहे. आकड्यांनी काही होत नसतं, इन्फरन्स महत्त्वाचा आहे. अनेकदा
भरपूर जागा आहेत तुमच्या, मात्र वोट शेअर काँग्रेसचा तुमच्या इतकाच आहे किंवा काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत पण भाजपचा कमी झालेला नाही आहे वोट शेअर. आकडा वेगळी कहाणी सांगत असतो, त्यामुळे आकडे महत्वाचे असतात, त्याचे राजकीय अर्थ काढावे लागतात, नाहीतर फसगत होऊ शकते. आणि त्या दृष्टीने इंडिया आघाडीचा हा पराभव झाला, तर 100% पराभव झाला, त्यांचा कॅन्डिडेट हरला इंडिया आघाडीचा. पण या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट, त्यांनी दाखवलेली राजकीय चातुर्य, कुठपर्यंत पुढे जायचं आणि कुठे थांबायचं याचं दाखवलेलं शहाणपण, त्यांनी डिव्हिजन ऑफ वोट्स मागितले नाहीत आणि अशा प्रकारे निवडणूक झाली नाही आणि पर्यायानं सरळ ती सरळ नियुक्ती झाली. आणि वर इंडिया आघाडीचे नेते प्रवक्ते बाईटही देत होते की आम्ही सांकेतिकदृष्ट्याही आम्हाला एक प्रकारची स्पर्धा दाखवायची होती, शेवटी त्या पदाचा एक मान आहे, आम्ही तो राखतो, आम्हाला फक्त एक सांकेतिकदृष्ट्या दाखवायचं होतं, ते आम्ही दाखवलं, विषय संपला. आणि अशा प्रकारे ओम बिर्ला तिथे आलेले आहे. इंडिया आघाडीला थोडक्यात आपला एकही सैनिक धाराशाही न करता, कुठलंही आपली ताकदपणाला न लावता, जी मुळातच नाही आहे भाजपच्या इंडियाच्या समोर असणारी अशी मुळातच नसलेली ताकदपणाला न लावता, मात्र त्यांनी जे एकांगी एकतर्फी प्रोसेस होऊन गेली असती, एक औपचारिकता झाली असती, ओम बिर्ला बसले असते, तसं होऊ न देता त्यांनी तिथे रंगत आणली, त्यांनी तिकडे आपला व्हॉइस सेट केला की आम्ही आहोत. आणि इथे मात्र इंडिया आघाडीला एक गुण मात्र याचा द्यावा लागेल. या निमित्तानं राहुल गांधी यांनी, यांचा सुद्धा या सगळ्या मोठा सेय आहे, शेवटी 100 जागा असलेला पक्ष आहे काँग्रेसचा, या प्रकारे त्यांनी ज्या सगळ्यांची मोड बांधलेली आहे, खरगेंचा सुद्धा याच्यात नाव घ्यावं लागेल, यांनी जी सगळी विरोधकांची मोड बांधलेली आहे ते ज्या प्रकारे जात आहेत, याचा अर्थ 1991 पासून 2005-07 पर्यंत आणि त्यानंतर आघाडी सरकार पुन्हा UPA सुरू होतं, या काळामधला जो एक प्रकारचा आक्रस्ताळा विरोधी पक्ष होता की जो कुणाचाच नव्हता, त्या तुलनेमध्ये मात्र विरोधक आता अधिक सजगतेने एकजूट होत आहेत असं म्हणायला वाव आहे. विचार करा, नावं कोणकोणती आहेत, ममता बॅनर्जी कुठे, समाजवादी पार्टी कुठे आणि बाकीचे कोणकोण त्यांच्या बरोबर आहेत, पण तरीसुद्धा आत्ता त्यांच्यासमोरचं आव्हान जे प्रचंड मोठं अजूनही आहे, भाजपचं आव्हान, मोदींचं आव्हान, त्याला ते तोंड देत आहेत. आणि त्याची पहिल्यांदा त्यांनी चुणूक दाखवून दिली की आम्ही उभे राहू, हरायला का असे ना. म्हणजे जसं ते सुरेश भटांच्याच ओळींचा थोडासा संदर्भ घ्यायचा झाला तरी, की रणात अजून झुजणारे आहेत काही, जरी हरणारच आहे, कारण ते वाक्य तसंच आहे, त्या ज्या ओळी आहेत त्या हरणाऱ्याच माणसाच्या तोंडून आलेल्या आहेत, की अजूनही झुंजणारे आहेत काही, इतक्या लवकर युद्ध संपले असं मानू नका, तशा प्रकारची लढाई यावेळी बघायला मिळाली. आणि त्यामुळे इंडिया आघाडीला एक गुण हा त्या अर्थानं गुणात्मक गुण आहे, तो प्रत्यक्ष कृतीचा गुण नाही, कारण मी म्हणतो जर इकडे, कारण ते हरलेले आहेत, जागा त्यांच्याकडे तेवढ्या नव्हत्या, ते हरलेले आहेत. आता भाजपकडे येऊया. भाजप पर्यायानं NDA बेसिकली ते जिंकणारच होते, तसा त्यांचा विजय झालेलाच आहे, त्यांच्याच पक्षाचे खासदार आता अध्यक्ष झालेले आहेत, याचा स्वतःचाही अन्वयार्थ आहे. आणि तो अन्वयार्थ आहे, यावेळची NDA ही मोदी शहांची NDA आहे, यावेळची NDA ही अटल बिहारी वाजपेयी अडवाणींची NDA नाही. अनेकदा असंही काही मुद्दे उपस्थित होतात की भाजपनं NDAला या निमित्तानं जरा वाव द्यायला हवा होता, NDAतल्या घटक पक्षांना वाव द्यायला हवा होता. आणि सुरुवातीला अशी चर्चासुद्धा झाली, निकाल आल्यानंतर असं वाटलं की आता नागदुऱ्या काढाव्या लागणार, नितीशबाबूंच्या, चंद्राबाबूंच्या, दोन्ही बाबूच आहेत या बाबूंच्या, सगळ्या नागदुऱ्या काढाव्या लागतील, मोदी शहांना हैराण होतील, असं काही झालेलं दिसत नाही आणि असं होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. याची कारणं दोन, एक म्हणजे मोदी शहा यांना आपली ताकद माहिती आहे, 240 भाजप आणि अटल बिहारींच्या काळातला सुमारे 150-250 आसपास असलेला किंवा त्याच्या थोडासा पुढे मागे असलेला भाजप, याच्यात फरक आहे. दुसरी गोष्ट, नितीश प्रामुख्यानं ज्यांची सहभाग आहे NDAमध्ये तो आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू. चंद्राबाबू नितीश कुमारांच्या बाबतीत भीती काय आहे की ते जातील इंडिया आघाडीमध्ये. आता चंद्राबाबू आणि नितीश कुमार जर का इंडिया आघाडीत गेले तर त्यांचा जो युनिकपणा आहे की आमच्या थोड्याशा जागांमुळे तुमचा हा डोलारा सांभाळला जातोय, असं जे ते भाजपाला थ्रेट म्हणून, पॉलिटिकल थ्रेट म्हणून त्यांचं जे महत्व आहे, न्यूसन्स व्हॅल्यू आहे, ती इंडिया आघाडीमध्ये राहत नाही, कारण इंडिया आघाडीमध्ये सगळेच छोटे मोठे पक्ष आहेत, तिथे तुमचे 12-15 खासदार घेऊन होणार आहे काय. आणि या दृष्टीनं त्यांना माहिती आहे की आपण जे इकडे डॉमिनेट करू शकतो, आपल्याला हवा तसे निर्णय घडवून आणू शकतो भाजपच्या सोबतच्या NDAमध्ये, तेवढ्या प्रमाणात आपला इन्फ्लुएन्स, आजच्या परिभाषेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे म्हणतात, तसा इन्फ्लुएन्स तुम्हाला इंडिया आघाडीत दाखवता येणार नाही. तुम्ही कोणासमोर दाखवणार, राहुल गांधीसमोर, शरद पवारांसमोर, मल्लिकार्जुन खरगेंसमोर, या समाजवादी पार्टीसमोर दाखवणार आहात, अखिलेश यादव तर आहेतच, बाकी तिकडचे सगळे जे बिहारमधल्या लालू प्रसाद यादवांचा पक्ष आहे त्यांच्यासमोर तुम्ही दाखवणार आहात,
तेजस्वी यादवांसमोर दाखवणार, कोणासमोर दाखवणार आहात? आणि त्यामुळे आपलं महत्त्व जर का कायम ठेवायचं असेल तर ते या बहुमतच्या जवळ असलेल्या पक्षासोबत राहावं आणि आपले बेनिफिट्स पदरात पाडून घ्यावे. खास करून नितीश कुमारांना तर बिहारमध्ये पण त्याची गरज आहे. आणि हे माहीत असल्यामुळे भाजपनं त्यांना त्यांचं तेवढं आहे तेवढं महत्त्व देऊन, आणि ते आपण बघितलंसुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा राज्यमंत्रीपद ऑफर केलं जातं आणि अगदी शिवसेनेला सुद्धा, म्हणजे शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा काही मोठ्या प्रमाणात काही मिळालेलं नाही आहे, ते पाहता यावेळचा भाजप हा मोदी शहांचा भाजप हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ते यावेळी सुद्धा दाखवून दिलं दोन प्रकारे, पक्षांतर्गत आघाडी अंतर्गत दाखवून दिले एनडीएमध्ये, त्याचप्रमाणे विरोधकांना सुद्धा दाखवून दिलं की आम्ही तुमच्या मागण्या परंपरा काय होती आमच्याकडे आकडा आहे, आम्ही बहुमतामध्ये आहोत आणि आमच्याकडे आमच्या आकड्याशिवाय बाकीचे आमच्या पक्षांचे सुद्धा सहभागी सहयोगी पक्षांचा सुद्धा आमच्याकडे आकडा आहे, जागा आहेत, त्यामुळे आमचा अध्यक्ष असणार. आणि यामुळे ही चुणूक हे दाखवून जाते की जरी यंदाचा मँडेट, सरकारला दिलेला मँडेट हा जनतेनं असं दाखवलेला आहे की सरकार म्हणून तुम्ही राहा, मात्र सहकार्य विरोधकांचं सुद्धा सोबत ठेवा असा मँडेट आहे, ज्याच्या आघाडीवर इंडिया, ज्या बेसिसवरती इंडिया पुढे जाण्याचा प्रयत्न करते. मात्र मोदी शाह सांगतायत एक प्रकारे आपल्या कृतीतून की आमच्या बाजूला जागा आणि आकडा आमचा महत्त्वाचा आहे, ती आमची शक्ती आहे. जरी जनतेचा हा अन्वयार्थ आपण काढत असलो विश्लेषक म्हणून, तरी त्यांच्यासाठी मात्र आमचा एकट्याचा 240 आणि एनडीएचा 295 हाच खरा आकडा. आता या आकड्यांचे अर्थ आणि अन्वयार्थ कोण कसं काढतंय हे तर बघत राहावंच लागणार आहे आपल्याला. आगामी दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. जोडीला विधानसभा निवडणूक आहे, त्यानंतर गोष्टी आणखी कदाचित घडतील, बिघडतील, फिसकटतील, वाढतील, त्यामध्ये आपण लक्ष ठेवूयात. एक मात्र नक्की, या लोकसभा अध्यक्ष निवडणुकीचं म्हटलं तर कपातलं युद्ध होतं, कपातलं वादळ म्हणतात तसं अगदी छोटंसं युद्ध होतं, पण याद्वारे शड्डू मात्र दोन्ही पैलवानांनी ठोकलेले आहेत. एक औपचारिक विजय होता तो झालेला आहे, मात्र यापुढे खरी कसोटी लागणार आहे ती महत्त्वाकांक्षी, भाजपच्यासाठी महत्त्वाकांक्षी असणारी जी अनेक विधेयकं आहेत, प्रस्ताव आहेत, ज्यामध्ये समान नागरी कायदा असेल, सिटिझनशिप रजिस्ट्री असेल आणि अशा प्रकारचे अन्यसुद्धा काही कायदे आहेत, त्यावेळी मात्र ही आत्ता शड्डू ठोकलेली कुस्ती, त्यावेळी मात्र प्रत्यक्षातला सामना, निकाली कुस्ती असणार आहे, प्रत्यक्ष सामना होणार आहे त्या कुस्त्या असणार आहेत. तोपर्यंत आपण मात्र इथेच थांबणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा, तुमच्या कमेंट्स द्या आम्हाला या व्हिडिओच्या खाली, बेल आयकन प्रेस करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पुढारी न्यूज हा एक्स पोस्टवरती सुद्धा आहे, एक्सवर आहे, इन्स्टावर आहे, फेसबुकवर आहे, फॉलो करा. मी स्वतः फेसबुक आणि एक्स पोस्टवरती असतो, मला फॉलो करा, कमेंट्स करा, तुमच्या थेट कमेंट्सना सुद्धा मला वाचता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज पाहत राहा, कारण पुढारी न्यूज जिथं तुम्हाला अचूक, वेगवान आणि विविध प्रकारचं कव्हरेज पाहायला मिळेल. धन्यवाद.